देश पे संविधान चलेगा और हम लोग संविधान ये सबकी रक्षा करता है, हर धर्म की, हर पंथ की, हर इंसान की रक्षा करने का काम संविधान करता है, हम संविधान बचाने का काम करेंगे। चल कल वो भिड़े ने जो कहा, ये समस्त इस देश के शहीदों का अपमान उन्होंने किया, जो लैंग्वेज में, जिस भाषा में बात किया, ये मनोहर भिड़े उर्फ देशद्रोही राष्ट्रद्रोही है, ये कुलकर्णी, देश कुलकर्णी नाम बदलकर ये हमेशा इस देश के समाज सुधारकों का या देश के स्वाभिमान जो है हमारे बड़े बड़े समाज हमारे नेता है उनके बारे में बात करता है, कभी महात्मा ज्योतिबा फुले के खिलाफ में बात करता है, इनके खेत के आम खाने से लड़का होता ऐसी बात करता है, ऐसा बेवकूफ इंसान आज जो घुमराह कर रहा है और ऐसी बातें कर रहा है कि आजादी हमें जो मिली उस बारे में उन्होंने जो स्टेटमेंट किया, पूरे हिंदुस्तान का अपमान किया, क्योंकि जब हिंदुस्तान आजाद हो रहा था तो भिड़े के विचारों के लोग अंग्रेज के तलवे चाट रहे थे, ये कोई छुपा हुआ नहीं है, उनको इसीलिए हिंदुस्तान आजाद नहीं चाहिए था जो बात कर रहे हैं, तो हम उसका भी निषेध करते हैं, वो भी बात हम रखेंगे, पर सवाल यही आता है कि राहुल जी ने जो कहा वो हिंदू धर्म की संस्कृति को लेकर जो बात कही, हिंदू धर्म में जो लिखा है उसकी बात कही, तो भाजपा वाले जो आज उनको तिलमिला गए, मिर्ची, वो मिर्ची लगी, तो ये मिर्ची लगी करके वैसे आंदोलन के लिए वो बैठे है। आणि खरं म्हणजे लोकसभेचा विषय विधानसभेत येता कामा नये, काल जे लाडनी सांगितलं विधान परिषदेमध्ये संकेत आहेत की कुठलीही घटना केंद्राशी संबंधित असेल तर ती विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये राज्याच्या ह्याच्यात त्याला उल्लेख करता येत नाही, काढता येत नाही, तिथल्या भाषणाचा उल्लेख करता येत, मग कशाला केले ते लाडनी, त्यावेळेस स्वाभाविक आहे कि आमचे दानवे साहेबांचा त्या नियमाला कायद्याला धरून त्याचा विरोध होता आणि त्याचा उद्रेक झाला, पण विषय असा आहे की राहुलजींनी काल जे स्टेटमेंट केलंय ते हिंदू धर्माच्या एकूण जे संस्कार आहेत, संस्कृती आहे, हिंदू धर्म कधी मतभेद विषविष किंवा तेढ निर्माण करण्याचं, हिंसा निर्माण करण्याचं काम हिंदू धर्मात कधी शिकवलेलं आहे, हिंदू धर्म सहिष्णुता शिकवते, एकमेकांचा आदर सन्मान करणं हे धर्मामध्ये, तेच बोललेत राहुलजी, त्यावर एवढा मोठा बोंबाबोंब करण्याचे कारण ते हे विचार मांडत असताना त्यांना झोमलं, राहुलजींनी एकही शब्द हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलले नाही, आरएसएस आणि भाजपाच्या ठेकेदारी विरुद्ध बोलले, त्यामुळं आज त्यांना आग लागली, त्यांना झोमलं मिरची झोमली आणि त्यामुळं ते अशा प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचं काम जे नेहमी करतात आणि बोर्ड दुसऱ्याकडे दाखवतात हेच काम त्यांनी केलंय, संविधानाच्या संदर्भात नेरेटिव्ह स्टेट केलं, नेरेटिव्ह स्टेट केलं असं बोलत होते, त्यांच्या 6 खासदारांनी खुलेआम सांगितलं 400 पार होणे दो हम संविधान बदलेंगे हे सांगितलंय, त्यामुळे लपून कुठे आहे, यांच्या पोटात काय आहे, ओटात काय आहे, हे मनुस्मृती मनुवादी स्त्रियांच्या संदर्भात कसे अपमानजनक बोलतात, काल भिडेचं वाक्य ऐकलं आपण, नट्यांनी नटून वट सावित्रीला जाऊ नये हा भिड्या सांगतो अर्धनग्न, हे जर चाललं आहे देशात तर कुठला अपमान आहे, त्यांनी सांगितलं आता मी ते मानणार आहे, खरं म्हणजे बाहेर मानण्याच्या पूर्वी ते आम्ही हाऊसमध्ये मांडू आणि याचा ज्या विचारू सरकार काय करतोय समस्त स्त्रियांचा अपमान करण्याचा, आज जर ही प्रथा बंद केली नसती सती जाण्याची तर मनोहर भिडेच्या कुटुंबातील महिला आतापर्यंत सती जात गेल्या असत्या, म्हणजे ज्या कुप्रथा आहेत त्या विरुद्ध समाज सुधारकांनी जे काही निर्णय घेतले त्या विरुद्ध हा आगपाकड करतोय आणि अनवॉन्टेड असं स्टेटमेंट हा नेहमी करत असतो भिडे, याच्यावर खऱ्या अर्थानं कारवाईची अपेक्षा आहे, ती कारवाई करावी अशी आम्ही राज्य सरकारला मागणी करणार आहोत।